नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा हे बुलेटिन. या बुलेटिनमध्ये बघणार आहोत सकाळपासून आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी जी ती राज्यात जोर धरू लागली, असं असताना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण बघतोय. आणि राज्यपाल कोश्यारी तसंच कोपऱ्यावर समुद्राच्या काठावर राहतात, ते काही मधात राहत नाहीत आणि त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी अमरावतीत दिली. तर नेतेमंडळींनी थोर महापुरुषांबद्दल बोलताना सन्मानजनक बोललं पाहिजे, अशी खबरदारी घेतली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. त्या मानसिकतेचा विषय आहे. मी त्या धर्म, जात, पंथ, भाषा, मराठी, हिंदी सायडर या भानगडीत आम्ही पडत नाही. तुम्ही आम्हाला शेतकऱ्याचं सांगा, तुम्ही आम्हाला अपंग दिव्यांग बांधवाचं सांगा, तुम्ही जे वंचित आमचे बांधव असेल त्या संदर्भात सांगा. या सगळ्या प्रकरणामध्ये अधिक एक माला त्याच्यातून निघालेला, याच्यातून एक नवीन वाद निर्माण होऊ नये. जे काही एकंदरीत वक्तव्य थोर महापुरुषांबद्दल बोललं जातं हे अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे. आपण महापुरुषांबद्दल बोलतं एकतर नाव घेऊ नका, घेतलं तर ते सन्मानजनकच घेतलं गेलं पाहिजे, याची खबरदारी किमान नेत्या मंडळीनं घेणं फार महत्त्वाचं आहे. ते सध्या दिसत नाही. सर, भाऊ, राज्यपालांचं जे वक्तव्य झालं होतं त्यावर विरोधकांनी आणि ते म्हटलं की राज्यपालांना राज्यबंदी करावी किंवा महाराष्ट्रातून त्यांना हकालपट्टी करावी, तुम्ही काय म्हणणार? नाही, आता राज्यपाल तसे कोपऱ्यावरच राहतात, ते समुद्राच्या काठावर पूर्ण मदत घेतात नाहीच आहे, त्याच्यानं आता वेगळी हकालपट्टी करायची गरज काय? आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या संदर्भातली. 17 तारखेला महाविकास आघाडीचा एक मोठा मोर्चा जो आहे तो पार पडतोय आणि या मोर्चा संदर्भात थोड्याच वेळात बैठक जी आहे ती पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जी आहे ती पार पडेल. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार असल्याचं कळतंय. 17 तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडते 4 वाजता. म्हणजे आता या क्षणाला ही बैठक सुरू झालेली असावी, या बैठकीला सुरुवात झालेली. ही बैठक माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. 17 तारखेला मोर्चा कसा असणार आहे या संदर्भात ही बैठक असेल. याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडनं. विनोद, काय तपशील आहे याबद्दल? महाविकास आघाडीच्या महामोर्चाची बैठकीसाठी नियोजनाची बैठक आता काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहेत आणि या बैठकीमध्ये एकंदरीत महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित असणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहेत आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षांचा समावेश असणार आहेत आणि या बैठकीमध्ये खास करून महापुरुषांवर ज्याप्रमाणे राज्यपालांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भाष्य केलं आहे त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्या निषेधासाठी महामोर्चा म्हणजे महाराष्ट्र द्रोही अशा नावाचा एक महामोर्चा 17 डिसेंबर रोजी निघणार आहे आणि त्याची त्या बैठकीची त्या महामोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक फार महत्वाची आहे. या बैठकीच्या माध्यमातून एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित पाहायला मिळते की महाविकास आघाडीमध्ये अजूनही समन्वय कायम आहेत आणि त्या समन्वयाच्या दृष्टिकोनातून ही बैठक फार महत्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडीचं सरकारचं पायउतार झाल्यानंतर हा पहिल्यांदाच मोठा महामोर्चा मानला जाईल कारण महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचं ज्याप्रमाणे अपमान केलं जातं, त्यांच्यावर भाष्य केलं जातं, अशा लोकांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही अशी थेट टीका महाविकास आघाडीच्या नेत्याकडून केली जात होती आणि राज्यपालांना हटाव अशी मोहीमही या माध्यमातून करण्यात येत आहे आणि राज्यपालांना याबाबत दिलगिरी व्यक्त केली परंतु त्यांना हटवल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आमच्याकडे नाहीत आणि त्यासाठी महापुरुषांवर जे ज्याप्रमाणे भाष्य केलं जात आहे त्यांना त्यांच्या विरोधात राज्यपालांच्या विरोधात असो किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात असो त्यांना हटवण्याची मागणी या महामोर्चाच्या माध्यमातून होणार आहे. काही क्षणांमध्येच बैठक सुरू होणार आहेत. या बैठकीसाठी अजित पवार यांच्या निवासस्थानी जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर सचिन अहिर पोहोचले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही क्षणांमध्ये पोहोचतील आणि काही क्षणांमध्येच ही बैठक सुरुवात होईल आणि खास करून काँग्रेस पक्षांचे नेतेही या बैठकीला उपस्थित असणार आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र अजून बैठक सुरू झाली नाही त्यामुळे शंकाकुशंकाला अजूनही स्थान आहे कारण 4 वाजत आली आहेत आणि या दरम्यान सर्व नेत्यांनी या ठिकाणी जमून बैठकीला सुरुवात करायला हवी होती परंतु तशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत नाही.
धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विनोद. बघूया थोड्याच वेळात ही बैठक जी ती सुरू होईल, पण अजून तरी काही नेते जे तिथं बैठकीसाठी उपस्थित होताना दिसत आहेत. आपण पाहतोय की महाविकास आघाडीची 17 तारखेच्या महामोर्चासाठी जोरदार तयारी सुरू आहे, मात्र दुसरीकडे या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. दुसरीकडे या मोर्चासाठी CSMT जवळ स्टेज उभारण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. स्टेजच्या जागी ट्रक ट्रेलरवर उभं राहून मोर्चाला संबोधित करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. दरम्यान महामोर्चाची सांगता CSMT जवळ होणार आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी स्टेज उभारण्याची परवानगी आयोजकांनी मागितली होती, ही परवानगी पोलिसांनी नाकारली. दरम्यान महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलिसांना अर्ज देण्यात आलेत, मात्र अद्यापही मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी परवानगी दिली नाही आहे. आज मुंबई पोलीस आयुक्तांची बैठक आहे. दरम्यान या बैठकीनंतर मोर्चा संदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाईल. मोर्चाला परवानगी मिळेल कारण या देशामध्ये लोकशाही आहे. या देशामध्ये अजून अधिकृतपणे हुकुमशाहीची घोषणा झालेली नाही आणि लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन त्या आंदोलनास सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतायत, देशभरात फिरतायत, तो एक मोर्चाच आहे. आता पोलीस परमिशन देत नाही आणि पोलीस परमिशन देत नाही की गृह मंत्रालयाने सांगितलेलं आहे, आणि जर पोलिसांनी परमिशन देत नसतील तर गृह मंत्रालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की लोकशाही आहे, सगळेच लोक मोर्चा काढतात, त्या मोर्चाची परवानगी त्यांनी दिली पाहिजे. अनेक मोर्चे गेलेत ना, त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि मला असं वाटतं की पोलिसांना परवानगी द्यावीच लागेल आणि नाही दिली तर ठीक आहे, अटका होतील पण लोक मोर्चाला निश्चितपणे जाणार. लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा त्यांना अधिकार आहे, परवानगी मागण्याचा आम्हाला अधिकार आहे, नाकारायची द्यायची तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही मोर्चा काढणार, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार. आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेलाच घाला घालण्याचा प्रयत्न, आमच्या दैवतालाच कुठंतरी बेतालपणे वक्तव्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा जर हायकोर्टाने आखून दिलेल्या निर्देशाच्या चौकटीत असेल तर पोलीस त्या मोर्चाला नक्की परवानगी देतील, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुंबईत कोणत्या रस्त्यावर मोर्चा काढावा, आता यांनी जो मोर्चा निश्चित केला आहे तो जर हायकोर्टाच्या आदेशाच्या चौकटीत असेल तर सरकार कोणाचंही असो, पोलीस हे कोण्या राज्यकर्ते पक्षाचे असू शकत नाही. ते परवानगी 1 लाख 1 टक्के देईल, पण मला यांनी कोणत्या रस्त्यावर परवानगी मागितली, आता हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करायचा अधिकार तर कोणाचाही आहे? तो हायकोर्टाला ऐकायचंच नाही असं जर कोणी ठरवायचं असेल तर ते ठरवता येईल. हायकोर्ट त्याच्या संदर्भात कंटेम्प्ट घेऊन काय करायचं ते हायकोर्ट ठरवेल. मोर्चाला परवानगी देणं हा सरकारचा भाग नसून पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीवर आणि सर्व गोष्टींचा विचार करता परवानगी देत असते, आणि जर त्याच्यात अडचणी आल्या, काही वादविवाद निर्माण झाले तर सरकार बघत असतं. मला वाटत नाही मुद्दामहून परवानगी या ठिकाणी पोलीस अडवतील, पोलीस त्यांच्या स्तरावर निर्णय घेत असतात. परंतु आतापर्यंत त्यांचं सरकार असताना अनेकदा परवानग्या नाकारल्या, जागा बदलल्या आहेत, मोर्चे अडवलेले आहेत, शेकडोच्या संख्येने अशा गोष्टी सांगता येतील. पुढे बघूयात, सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायावर केलेल्या वक्तव्यानं वाद उफाळून आला आणि यावर आता भाजप नेते आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. वारकरी संप्रदायाची खिल्ली उडवणाऱ्या अंधारेंवर उद्धव ठाकरे गप्प का असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत ही टीका केली. त्यांनी काय ट्विट केलंय बघा. त्यांनी असं म्हटलंय की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस, अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे. आणि इथे महाराष्ट्रात कुणीतरी काल परवा चर्चेत आलेल्या सुषमाताई अंधारे या वारकरी संप्रदायाचा अपमान करतात, वारकऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवतात. माननीय उद्धवजी ठाकरे हा महाराष्ट्र दोह नाही का? आपली त्यांना मुखसंमती आहे का? हिंदू देवदेवता आणि संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडली आहे का?
तुम्ही विठ्ठलाच्या पूजेला गेलात आणि पदस्पर्शही केला नाहीत, त्याचाच हा पुढला टप्पा आहे का? असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं. तुम्ही सुषमाताई यांची हकालपट्टी करणार का? तुम्ही सुषमाताईंवर कारवाई करणार का? तुम्ही सुषमाताईंकडून या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या समाज माध्यमांवर जी वक्तव्य हिंदू धर्माला इजा पोहोचवणारे आले आहेत, त्याबाबत काय भूमिका घेणार आहात? आणि त्यामुळे उद्धवजींनी पहिल्यांदा भूमिका स्पष्ट करावी. पुढे बघत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावरती जाऊन त्यांनी भेट घेतल्याचं कळतं आहे. मुंबई गोवा महामार्गासंदर्भात या भेटीत चर्चा झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचं कळतं आहे. पुढे बघूया, भाजप नेते चित्रवाघ यांनी लव जिहादच्या मुद्द्यावर भाष्य करत अनेक सवाल उपस्थित केले. भाजप नेते चित्रवाघ म्हणाल्यात की 18 वर्षांनंतर मुलींना कोणता धर्म स्वीकारायचा, कोणाशी लग्न करायचं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र लव जिहाद म्हणजे जबरदस्तीने मुलींना प्रेमाचं आमिष दाखवून पळवून नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडणं. जबरदस्तीने मुली पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात, त्यामुळे लव जिहाद कायद्याची गरज असल्याचं चित्रवाघ यांनी म्हटलं. लव जिहादचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने फोर्सफुली म्हणजे जबरदस्तीने मुलींना प्रेमाचा अमिष दाखवून त्यांना फूस लावून पळवून नेणे आणि मग अशा मुलींना आणि त्यांच्या परिवाराला कुठलंही संरक्षण आपल्याकडे नाही आहे, तसा कायदा नाही आहे आपल्याकडे. आपण 363 गुन्हे दाखल करतो. तुम्ही जर ते बघितले तर त्याच्यामध्ये 99% केसेस या फोर्सफुली पळवून नेल्याच्या आणि फोर्सफुली धर्मांतरण करण्याच्या. इथे विषय हा जबरदस्तीने धर्मांतरणाचा, जबरदस्तीने पळवून नेण्याचा हा विषय आहे. आणि अशा लोकांसाठी, 17-18 वर्षाच्या आतील लोकांसाठी हा कायदा असणं ही आज वेळेची गरज आहे. मी जबाबदारीने तुम्हाला सांगते. सीमा प्रश्नांमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानं बेळगाववासियांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. मात्र हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कर्नाटक सरकार विरोधातला महामेळावा सुरूच राहील असं स्पष्टीकरण महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिलंय. तर कालच्या बैठकीनंतर आत्मविश्वास वाढला असून सीमा भागात होणारा अन्याय कमी होईल असा आशावाद बेळगावकरांनी व्यक्त केला. आमचे साहित्य संमेलनं व्हायचे, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, दरवेळी जाऊन आम्हाला परवानग्या काढायला लागायच्या, दरवेळी आम्हाला त्याच्यासाठी बरंच प्रयत्न करावे लागायचे. आता त्याला कुठंतरी चाप बसेल आणि एक चांगलं वातावरण तयार होईल, आम्हाला अधिक सांस्कृतिक कार्यक्रम घेताना अधिक चांगल्या पद्धतीनं घेता येईल. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य, ट्विट, सगळं काही जे चेतावणीकर होतं या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेला अमित शहांसमोर हे गाणं मांडलं त्यावेळेला मात्र मुख्यमंत्र्यांनी एक वेगळीच भूमिका घेतलेली आहे कर्नाटकाच्या, आणि ट्विटर अकाउंट हॅक झालं. आता कदाचित त्यातलं किती खरं किती खोटं हा मुद्दा आहे, आणि एखाद्या मुख्यमंत्र्याचं ट्विटर अकाउंट हॅक होणं आणि राष्ट्रीय गोष्टीला आव्हान देण्यासारखी चितावणीखोर वक्तव्य होणं हे तितकंसं मनाला पटत नाही. पण त्या संदर्भातही आता केंद्र योग्य ती कारवाई करेल किंवा चौकशी करेल अशी आशा वाटते. 65 वर्ष आम्ही जो लढा तेवढ ठेवला आहे त्याला कुठेतरी यश येते ह्याच्या कालच्या घटनेमध्ये दिसून येत आहे. कारण 65 वर्ष लढत असताना सीमाभागामध्ये ज्या मराठी बांधवांना हाल अपेक्षा खाला, त्या हाल अपेक्षा खात असताना कर्नाटक सरकारचा जो दबाव होता तो दबाव झुगारून केंद्रानं जे हस्तक्षेप केलं, खरोखर आम्ही सीमाभागावाशी त्यांचं स्वागत करतो. कारण पहिली वेळ अमित शहा किंवा असू देत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला कुठेतरी यश येत आहे. आता सीमा प्रश्नी केंद्राने उचललेल्या पावलांचं, त्या भूमिकेचं विरोधकांनी देखील स्वागत केलं. जरी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरी सुद्धा सीमा भागात तणाव आहे. महाराष्ट्राचा ज्या पद्धतीनं त्यांना अवमान केला हा प्रश्न जिवंत आहे. ठीक आहे, आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही, आम्ही पाहू काय होत आहे ते, पण तो सुद्धा प्रश्न लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आता आपला जो आहे तो आज 15-16
वर्षापासून आज जास्त झाले असतील सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न आहे. त्यांनी हेही सांगितलं की काही कमिटी वगैरे करता ठीक आहे आनंद आहे. त्यापेक्षा जर त्याने जर खोलात जाऊन जर अभ्यास केला ह्या सगळ्या गोष्टीचा बेळगाव कारवार इतर आणि त्याच्यामध्ये जर काही निर्णयात्मक भूमिकेला जर केंद्र सरकार आलं आणि तशी काहीतरी तडजोड जर कोर्टाच्या बाहेर सुद्धा ते करू शकत असतील तर तो सुद्धा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. सध्या बेळगाव कारवारच्या भागामध्ये जो अन्याय होतोय तो अन्याय तर थांबवायला पाहिजे. कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद निर्माण त्या ठिकाणी केला आणि त्यांनी तशा प्रकारची वक्तव्य केली नसते तर हे मुद्देच पुढे आले नसते आणि वातावरण पण खराब झालं नसतं. गाड्या ज्या काही फोडल्या तोडल्या किंवा काळं फासलं किंवा काही मराठी भाषिकांना त्रास झाला तो पण त्रास झाला नसता. एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली गेली पाहिजे की ह्याच्यातून कर्नाटक सरकारनी पण समंजस भूमिका घेतली पाहिजे आणि राज्य सरकारनी पण त्याच्यामध्ये म्हणजे अग्रेसिव्ह भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. सीमावादावर खासदार उदयनराजे भोसलेंनी भाजपला घरचा आहेर दिलाय. उदयनराजेंना अमित शहांची मध्यस्थी मान्य नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत पंतप्रधानांनी लक्ष घालणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. भाषावार रचना होणं अपेक्षित होतं पण झालं नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली त्यांना जमलं नाही आणि त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छाशक्ती नव्हती. तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटताना दिसते आणि यामध्ये पंतप्रधानांनी मध्यस्थी करणं गरजेचं होतं असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलंय. त्यावेळेस ठरलं काय होतं काय ठरलं होतं भाषावर रचना व्हावी बरोबर झाली का झाली का मला सांग. जे महाजन म्हणून ज्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी समिती जी काय होती निर्माण केली गेली त्याला जमलं नाही. कदाचित त्याची कुवत नव्हती बौद्धिक पात्रता नव्हती किंवा त्याची इच्छाशक्ती नव्हती कुठले पण तुम्ही शब्दाचं हे करा. पण जर घडले नसेल तर केंद्रातले मेन कोण आहे पंतप्रधान. पंतप्रधानांनी महाराष्ट्र राज्यातले आणि कर्नाटक राज्यातले तिथले जे प्रमुख असतील त्या सगळ्यांना निमंत्रित करावं आणि सांगावं का त्या लोकांची वाताहत होती. तुमचं राजकारण तुमचं होऊन जातं. आज मला सांगा विकास खुंटतो कोणाचा प्रगती खुंटती कोणाची त्या बॉर्डरवरती राहणाऱ्या लोकांची. पुढे बघूया. मुंबईच्या बीडीडी चाळ प्रकल्पात मोठा घोटाळा करण्यात आल्याचं दिसून येत आहे. बीडीडी चाळीच्या आजूबाजूला 2-2 फुटाचे अनधिकृत गाळे बांधण्यात आले असून ते लोकांना विकण्यात आलेत. हे अनधिकृत गाळे लॉकडाऊनच्या काळात बांधण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला. या गाळ्यांना जागेवर दाखवून नंतर त्या बदल्यात फ्लॅट मिळवल्याचा हा घोटाळा आणि वरळी बीडीडीत असे हजारो अनधिकृत गाळे बांधले गेल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केला. या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मुंबईतल्या वरळी परिसरातील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी आणि मोठा असा प्रकल्प आहे. वर्षानुवर्षे इथले नागरिक हे या चाळीच्या विकासाचा स्वप्न बघत होते आणि अखेर ते स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे कारण या बीडीडी चाळीच्या विकासाला सुरुवात झालेली आहे. परंतु असं असताना एक नवीन भ्रष्टाचाराचं प्रकरण आलेलं आहे आणि त्या भ्रष्टाचाराचा पुरावा जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहत आहात. मुंबईच्या वरळीतल्या बीडीडी चाळींच्या आसपास असे अनेक गाळे तयार करण्यात आलेले आहे. हे गाळे बहुतेक लॉकडाऊनच्या काळामध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता जेव्हा पुनर्विकास केला जाणार आहे त्यावेळेला या गाळ्यांना सुद्धा पात्र धरला जाणार आहे. हे गाळे कधीच अस्तित्वात नव्हते. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये जरी हा भाग येत असला तरी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय त्याच्या समोर जी जागा मोकळी होती त्या मोकळ्या जागेमध्ये अचानक रातोरात अशी कार्यालयं तयार झालेली आहे आणि एकट्या म्हणजे आपण आता जिथे उभा आहोत तिथल्या समजा जर आपण एक 500 मीटर परिसर म्हटला तर या 500 मीटर परिसरामध्ये जवळपास 20 असे गाळे तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतोय की या भ्रष्टाचाराची व्याप्ती किती आहे. संतोष नर आपल्या बरोबर आहे. यांनी या प्रकरणामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवलेली होती. संतोष जी तुम्ही जी माहिती मागितली त्यामध्ये काय नेमकं. आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अशी माहिती मिळाली की ह्याच्या ह्या गाळ्यांसंबंधित त्यांच्याकडे कोणतीच माहिती अवेलेबल नाहीये. पण जेव्हा हे डेमोलिशनसाठी आम्ही त्यांना बोललो हे डेमोलिश करा म्हणून तेव्हा त्यांनी याच्यावरती नोटीस लावल्या. त्या नोटीसमध्ये त्यांनी नावांचा उल्लेख करून नोटीस लावल्या. मग ही नावं त्यांना कधी मिळाली हे पुरावे त्यांना कधी मिळाले
ताबडतोब 2 दिवसात लगेच त्यांनी नोटीस लावलं, त्याच्यामध्ये त्यांनी नावं टाकलेत त्या नोटीसवरती, आता त्या नोटीस फाडल्या आहेत. अशा पद्धतीनं जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत गाळे तयार केले जात असतील आणि नंतर ते नोंदणीमध्ये दाखवले जात असतील किंवा एकूण जेव्हा संपूर्ण भाग पाडला जाईल त्यावेळेला या गाळ्यांचं किंवा या स्ट्रक्चर इथं होते असं जेव्हा दाखवलं जाईल तेव्हा कुठे ना कुठे एक मोठा भ्रष्टाचार जो आहे तो उघडकीस येईल आणि तितक्या मोठ्या प्रमाणावर घरं जी आहे ती त्या गाळेधारकांना मिळू शकते. अतिशय दुर्दैवी प्रकार हा म्हणावा लागेल. दावा करतायत मनसेचे सगळे पदाधिकारी की लॉकडाऊनच्या काळामध्ये हा सगळा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे एक मोठा भ्रष्टाचार या निमित्तानं समोर येताना आपल्याला दिसतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे बघत भरधाव येणाऱ्या गाडीखाली येऊनही कुणी वाचेल यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही, पण प्रत्यक्षात असं घडलंय. मुंबईतील पवई परिसरात एक ज्येष्ठ व्यक्ती थोडक्यात बचावली आहे. बस खाली येऊनही त्या व्यक्तीला साधं खरचटले नाही. रस्ता ओलांडताना एक ज्येष्ठ व्यक्ती अचानक बससमोर आली तेव्हा ड्रायव्हरला त्याचा अंदाज आला नाही आणि बसची धडक बसून ती व्यक्ती बसखाली सापडली. मात्र नशीब बलवत्तर म्हणून तो पुढील काही चाकांच्या मधोमध पडल्यानं बचावला. ती व्यक्ती ओरडल्यानंतर ड्रायव्हरने बस थांबवली आणि ती व्यक्ती सुखरूपरित्या बस बाहेर आली. पुढे बघत पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या जवळ सकाळी एका चारचाकीचा विचित्र अपघात झाला. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याने अपघातात शाळकरी मुलांना घेण्यासाठी थांबलेली स्कूल बस थोडक्यात बचावली. सुदैवानं शाळकरी मुलांना कोणतीही दुखापत झालेली नसून एक जण किरकोळ जखमी झाला. पुढे बघूयात वाशिममध्ये दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकी चालकानं समोर ट्रक आल्यामुळे गाडीचा ब्रेक दाबला. दरम्यान यानंतर गाडी घसरून समोर येणाऱ्या भरधाव ट्रक खाली गेल्यानं दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुढे पाहूयात हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. पुण्यातील नागरिक हे प्रत्येकाच्या मदतीसाठी पुढे धावत असतात. एखाद्याच्या वाहनातील पेट्रोल संपल्यास दुसरा वाहन चालक त्याला पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवण्यासाठी धक्का देत मदत करतो. कोरेगाव पार्क इथे एका रिक्षा चालकाने मर्सिडीज कारला चक्क पाय लावून धक्का देत मदत केली. एका जागरूक नागरिकाने त्याचा हा व्हिडिओ काढला. पुन्हा एकदा असं आपण म्हणू शकतो की पुण्यामध्ये काहीही होऊ शकतं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की महाविकास आघाडीची बैठक जी ती सुरू झाली आहे. मोर्चा संदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाल्याचं आपण बघतोय. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जी ती पार पडते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होत असल्याचं आपण पाहतोय. आता मोर्चात नेमकं कशा पद्धतीने आपली रणनीती असली पाहिजे ही रणनीती ठरवण्याकरता त्यातले मुद्दे ठरवण्यासाठी ही बैठक पार पडते. पुढे पाहूयात भंडारा जिल्ह्यातल्या दिघोरी आमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत 2 सख्या जावा सरपंच पदासाठी समोरासमोर उभ्या ठाकल्यात. हो, 2 सख्या जावा. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता. 2 जावा ग्रामपंचायतीवर दावा. सरपंच पदासाठी जाऊबाई जोरात. दिघोरीत जाऊबाईंमध्ये काटेकी टक्कर. ग्रामपंचायत निवडणुकीत भावकीतली लढाई नवीन आहे. भंडारा जिल्ह्यातल्या दिघोरी आमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत 2 सख्या जावा सरपंच पदासाठी समोरासमोर उभे ठाकल्यात. वीणा नागदेवे या मोठ्या जाऊबाई स्थानिक आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. तर छोट्या जाऊबाई पायल नागदेवे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यात. छोट्या जाऊबाई पायल या जास्तच राजकारणी आहेत. माझ्या जाऊच आहेत त्या उभ्या, पण फक्त आपल्याला त्या पदासाठी उभं व्हायचं होतं म्हणून उभे झालं. आणि राजकारणामध्ये तसंही रिश्ते नाते असे काही पाहिले नाही जात. आता लोकांवर तर विश्वास टाकलेला आहे, तेवढे प्रयत्न पण केलेले आहे. आता यश आलं तर खूपच चांगलं. निवडणूक काहीही झालं, निकाल काहीही आला, तरीही आमचा जो रिश्ता राहील तो नेहमी तसाच कायम राहील. मोठ्या जाऊबाई मात्र थोड्या सावध आहेत.
छोटीवर थेट टीका करणं त्यांनी टाळलं असलं तरी त्यांना गावातल्या कुणाचाच पाठिंबा नाही असं अप्रत्यक्षपणे सांगायला त्या विसरल्या नाहीयेत. विरोध ती अपक्ष आहे, मी पार्टी आहे, मला तिच्या विरोधात काही बोलायचं नाही आहे. तिने स्वतःच्या ती अपक्ष आहे, तिने तिच्या पद्धतीने लढावं आणि मी माझ्या पद्धतीने. संबंध राहतील, मला काही त्याच्याशी वाद नाही आहे, संबंध जे आहेत तेच राहतील. या दोघींच्या सासूबाई मात्र थोड्याशा खुश दिसत आहेत. दोघींचा सामना बघून त्यांना काय वाटतं हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. हो अगदी बरोबर, हे चांगली गोष्ट आहे. दोन्ही सुना उभे आहेत, स्वतःला श्रेष्ठ समजतात दोघी. मी मोठी मोठी बघू आता काय होते ते. गाव कुणाला मतदान करते ते, ज्यांच्याकडे मताची संख्या जास्त असेल ते निवडून येईल. कोणीही निवडून आला तरी विजय गावचाच आहे, आमचाच आहे. दोन्ही जाऊनपैकी गावची कारभारीण कोण होईल याबाबत संपूर्ण गावाला उत्सुकता आहे. निकाल येईल तो येईल, नागदेवेंच्या भाऊकीत मात्र महाभारत झाल्याशिवाय राहणार नाही. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. चला तर अशा आहेत जाऊबाई अगदी जोरात. यानंतर मुद्दा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.